नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब निवडंगे, उपशिक्षक टोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकळे टोकेश्वर। प्रथमतः इयत्ता 10वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, विषय गणित भाग 2 मध्ये प्रकरण क्रमांक 6 त्रिकोणमिती आज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीमध्ये या ठिकाणी या प्रकरणाचा काही भाग आपण अभ्यासलेला आहे। यामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे अभ्यासलेली आहेत। 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरापैकी 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि त्यावर काही छोटी छोटी उदाहरणे इयत्ता 9वीमध्ये आपण अभ्यासलेली आहेत। या वर्गामध्ये आपण या ठिकाणी त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि त्रिकोणमितीय नित्य समानता हे 2 भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोविडच्या प्रभावामुळे शासनाने यातले 2 भाग वगळलेले आहेत आणि ती म्हणजे उंची आणि अंतरे यावरील आधारित असणारी जी उदाहरणे आहेत ती या ठिकाणी शासनाने उघडली आहेत। परंतु उच्च शिक्षणासाठी याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण घरीच त्या ठिकाणी करायचा आहे। या ठिकाणी आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे जी आहेत त्या 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरापैकी राहिलेली 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण या वर्गात अभ्यासणार आहोत। परंतु ती अभ्यासण्यापूर्वी आपण या ठिकाणी इयत्ता 9वीमध्ये जी त्रिकोणमिती झालेली आहे तिची थोडीशी उजळणी पाहणार आहोत। त्यामध्ये 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण पाहिली होती। त्यातले पहिलं जे गुणोत्तर आहे ते म्हणजे साईन गुणोत्तर। गुणोत्तर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तर त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी कोणत्याही 2 बाजूंचे गुणोत्तर। या ठिकाणी साईन गुणोत्तर म्हणजे काय, तर कोणासमोरील बाजूचे कर्णाशी असलेले गुणोत्तर त्याला या ठिकाणी साईन गुणोत्तर असे म्हणतात। कॉस गुणोत्तर म्हणजे काय, तर कोणालगतच्या बाजूचे कर्णाशी असलेले गुणोत्तर त्याला कॉस गुणोत्तर असे म्हणतात। आणि टॅन गुणोत्तर म्हणजे काय, तर कोणासमोरील बाजूचे कोणालगतच्या बाजूशी असणारं गुणोत्तर म्हणजे टॅन गुणोत्तर। ही 3 गुणोत्तरे इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण अभ्यासलेली आहेत। तर चला आकृतीच्या सहाय्याने हीच 3 गुणोत्तरे आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी हा एक काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण ABC। या काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोण सी हा काटकोन आहे म्हणजे 90 मापाचा आहे। कोण सी जर काटकोन असेल, त्रिकोणाचा एक कोण काटकोन असेल, तर उरलेले 2 कोण लघुकोन असतात। म्हणून कोण बी आणि कोण ए हे लघुकोन आहेत। समजा कोण बी बरोबर थिटांश, म्हणून या ठिकाणी साईन गुणोत्तर किंवा साईन थिटा बरोबर कोण थिटा समोरील बाजू भागिले कर्ण। कोण थिटाच्या समोरची बाजू आहे बाजू AC आणि कर्ण आहे बाजू AB, म्हणून AC भागिले AB। त्यानंतर दुसरं गुणोत्तर कॉस थिटा, कॉस थिटा कोण थिटा लगतची बाजू भागिले कर्ण। थिटाच्या लगतची बाजू आहे बाजू BC आणि भागिले कर्ण आहे AB, म्हणून BC भागिले AB। त्यानंतर तिसरं गुणोत्तर आहे टॅन थिटा, कोण थिटा समोरील बाजू भागिले कोण थिटा लगतची बाजू। समोरची बाजू आहे बाजू AC आणि लगतची बाजू आहे बाजू BC, म्हणून AC भागिले BC। अशा रीतीने ही 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे इयत्ता 9वीमध्ये आपण अभ्यासलेली आहे। या ठिकाणी या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या संदर्भातच आणखी काही त्रिकोणमितीय नित्य समानता म्हणून आपण त्याचा अभ्यास केलेला आहे। या काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोण थिटा, कोण बी हा थिटा घेतला, कोण सी 90 मापाचा घेतला, थिटाच्या समोरची बाजू बाजू AC, थिटाच्या लगतची बाजू बाजू BC आणि हा कर्ण आहे। या ठिकाणी कोण बी जर थिटा असेल तर कोण ए हा 90 वजा थिटा असेल, कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, त्यापैकी सी हा एकटा 90 मापाचा आहे आणि मग उरलेल्या दोघांची बेरीज 90 येते।
म्हणून हे परस्परांचे कोटिकोन आहेत। आणि म्हणून कोण थिटा आणि कोण 90 वजा थिटा हे परस्परांचे कोटिकोन आहे। आणि परस्परांच्या कोटिकोनांच्या संदर्भात या ठिकाणी आपण काही त्रिकोणमितीय नित्य समानता अभ्यासलेले आहेत, त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। पहा त्याची या ठिकाणी उजळणी घेऊया। कॉस 90 वजा थिटा बरोबर साईन थिटा। आपण कॉस 90 वजा थिटा कॉस गुणोत्तर जर पाहिलं या ठिकाणी पहा 90 वजा थिटा आणि कॉस गुणोत्तर म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे एसी छेद एबी एसी छेद एबी। आणि साईन थिटा जर पाहिलं आपण तर समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे पुन्हा एसी छेद एबी। म्हणून कॉस 90 वजा थिटा आणि साईन थिटा ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत। तसंच साईन 90 वजा थिटा आणि कॉस थिटा ही दोन्ही गुणोत्तरे या ठिकाणी समान आहेत। आणि म्हणून कॉस 90 वजा थिटा बरोबर साईन थिटा आणि साईन 90 वजा थिटा बरोबर कॉस थिटा। तसंच या ठिकाणी टॅन 90 वजा थिटा बरोबर कॉट थिटा। परंतु कॉट थिटा हे गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे आणि त्यासाठी साईन गुणोत्तर भागिले कॉस गुणोत्तर बरोबर टॅन गुणोत्तर ही एक नित्य समानता इयत्ता 9 मध्ये आपण अभ्यासलेली आहे। तसेच टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1। कारण टॅन थिटा गुणोत्तर जर पाहिलं आपण तर समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे ए सी भागिले बी सी। आणि टॅन 90 वजा थिटा जर पाहिलं आपण तर उलट होईल बी सी भागिले ए सी आणि यांचा गुणाकार 1 येईल। कारण ए सी ए सी सी कॅन्सल होईल बी सी बी सी सी कॅन्सल होईल आणि गुणोत्तर 1 येईल। म्हणून टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1। तर हे देखील या ठिकाणी आपण इयत्ता 9 मध्ये अभ्यासलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट मापाच्या कोणांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे हे सुद्धा आपण इयत्ता 9 मध्ये अभ्यासलेलं आहे, त्याची आपण या ठिकाणी उजळणी घेणार आहोत। या ठिकाणी साईन 30 1/2 आहे म्हणजे 30° 60° 45° आणि 0° हे काही विशिष्ट मापाचे कोण आहेत, यांची गुणोत्तरे किंवा यांचे मापे जी आहेत याच्या किमती ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत इयत्ता 9 मध्ये। त्या या ठिकाणी आपण पाहूया साईन 30 1/2 कॉस 30 √3/2 आणि टॅन 30 1/√3। तसंच साईन 60 √3/2 कॉस 60 1/2 आणि टॅन 60 √3। तर या किमती या ठिकाणी इयत्ता 9 मध्ये कशा आल्या त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। साईन 45 1/√2 कॉस 45 1/√2 आणि टॅन 45 1/√1 या किमती सुद्धा त्या ठिकाणी कशा आलेल्या आहेत ते आपण इयत्ता 9 मध्ये अभ्यासलेलं आहे। तसंच साईन 00 साईन 90° 1 कॉस 0° 1 आणि कॉस 90° 0 या देखील किमती आपण त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत। तर या ठिकाणी ही सर्व मापे जी आहेत किंवा हे विशिष्ट मापाच्या कोणांची त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या ज्या किमती आहेत त्या या ठिकाणी टेबलच्या स्वरूपात मांडलेल्या आहेत। या ठिकाणी ही गुणोत्तरे आहेत आणि या ठिकाणी इकडं कोणांची मापे आहेत। पहिलं जे आहे साईन 00 आपण पाहिलं होतं साईन कॉस 01 टॅन 00 हे या ठिकाणी आपण पाहिलं होतं। तसंच साईन 30 1/2 कॉस 30 √3/2 आणि टॅन 30 1/√3 साईन 45 1/√2 कॉस 45 1/√2 आणि टॅन 45 1। त्यानंतर साईन 60 √3/2 कॉस 60 1/2 आणि टॅन 60 √3। त्यानंतर साईन 90° 1 कॉस 90° 0 आणि टॅन 90 ठरवता येत नाही। तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी पहिली जी लाईन आहे साईन 00 साईन 30 1/2 साईन 45 1/√2 साईन 60 √3/2 आणि साईन 90° 1 आपण या ठिकाणी 30 60 90 त्रिकोणाचं प्रमेय पाहिलेलं आहे पायथागोरस प्रमेयामध्ये।
त्यानंतर 45-45-90 त्रिकोणाचं प्रमेय पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं की काटकोन त्रिकोणामध्ये 30° कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. या ठिकाणी पहा 37 1/2 30° कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते, ती कर्णाच्या निम्मी असते. त्याचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी ही किंमत लक्षात ठेवता येईल. तसंच 60° कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, ते प्रमेय जर आपला पाठ असेल तर या ठिकाणी ही किंमत सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता येईल. आणि 45° कोनासमोरील बाजू किंवा काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू जर त्रिकोणाचे कोन 45-45-90° असे असतील, तर काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू कर्णाच्या 1/2 पट असतात, तर याचाही आधार घेऊन आपल्याला ही किंमत लक्षात ठेवता येईल. आणि 0° 0° आणि 90° 1 ही पहिली लाईन जर आपल्या लक्षात राहिली तर दुसरी लाईन या ठिकाणी उलट क्रमाने आहे. पहा, एक शेवटी आहे, या ठिकाणी एक पहिल्यांदा आलेला आहे. वर्गमुळात 3/2 शेवटून 2 नंबरला आहे, या ठिकाणी वर्गमुळात 3/2 2 नंबरला आहे. 1/2 दोनचा नंबर 3 तो तसाच आलेला आहे. नंतर 1/2 या ठिकाणी आलेला आहे आणि 0 सर्वात शेवटी आलेला आहे. म्हणजे साईनच्या ज्या किमती आहेत त्याच किमती कॉसच्या आहेत, फक्त उलट क्रमाने म्हणलेल्या. आणि तिसरी जी लाईन आहे ती म्हणजे टॅन गुणोत्तराची. तर टॅन गुणोत्तर म्हणजे काय आपण पाहिलो, साईन गुणोत्तर भागिले कॉस गुणोत्तर, साईन थिटा भागिले कॉस थिटा. म्हणून 0/1 0, 1/2 / 3/2 तर ते येईल 1/3, 1/2 / 2 ते येईल 1/3/2 / 1/2 ते येईल 3, आणि 1/0 शून्यने आपण भागत नाही म्हणून हे ठरवता येत नाही. अशा प्रकारे एवढा भाग इयत्ता 9वीमध्ये आपण अभ्यासलेला आहे. हे 9वीच्याच पुस्तकातील कात्रण आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवूया. हे मी या ठिकाणी तुम्हाला कात्रणाच्या स्वरूपात दाखवलेलं आहे, आपण या ठिकाणी त्याचा अवलोकन चांगल्या प्रकारे करायचे आणि लक्षात ठेवायचे. इयत्ता 9वीमध्ये आपण जे पाहिले त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी 10वीच्या पुस्तकात त्रिकोणमितीमध्ये सुरुवातीलाच या ठिकाणी काही एक्झरसाइज तुम्हाला किंवा काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा एक काटकोन त्रिकोण ABC दाखवलेला आहे. कोणती त्याचा काटकोन आहे, कोण सी हा लघुकोन आहे, समजा तो थिटा मानला, आणि म्हणून थिटा कोणाच्या संदर्भात ज्या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, थिटा कोणाच्या संदर्भात बाजू AB ही समोरील बाजू आहे आणि बाजू BC ही लगतची बाजू आहे, आणि उरलेली बाजू म्हणजे काटकोनासमोरील बाजू तिला आपण या ठिकाणी कर्ण म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी साईन गुणोत्तर आत्ताच आपण पाहिलं. साईन गुणोत्तर म्हणजे काय, तर समोरील बाजू भागिले कर्ण, समोरील बाजू आहे AB/AC, म्हणून या ठिकाणी साईन थिटा बरोबर AB/AC. त्यानंतर कॉस थिटा, कॉस गुणोत्तर म्हणजे काय आपण पाहिलं की कोण थिटा लगतची बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू आहे BC/कर्ण आहे AC, म्हणून या ठिकाणी कॉस थिटा बरोबर BC/AC. त्यानंतर टॅन थिटा, समोरील बाजू भागिले लगतची बाजू, थिटाच्या समोरची बाजू आहे AB, लगतची बाजू आहे BC, म्हणून AB/BC. अशा रीतीने या ठिकाणी ही जी 3 गुणोत्तरे तुम्ही यंदा 9वी पाहिलेली आहेत त्याचीच उजळणी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढील गुणोत्तरांमधील संबंध पूर्ण करा असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर साईन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर आपण पाहिलं, तिसरं जे गुणोत्तर आपण पाहिलं होतं टॅन थिटा, तर या ठिकाणी येईल टॅन थिटा. त्यानंतर आपण कोटिकोनांमधील जो संबंध आहे किंवा कोटिकोनाच्या संदर्भात ज्या नित्य समानता पाहिल्या त्या संदर्भात साईन थिटा आणि कॉस 90° थिटा ही दोन्ही गुणोत्तरे समान असतात हे आपण पाहिलं होतं. म्हणून साईन थिटा बरोबर
कॉस 90 वजा थीटा, तसंच कॉस थीटा बरोबर साईन 90 वजा थीटा, आणि टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर एक, हे या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं. त्यानंतर पुढील समीकरण पूर्ण करा ही एक नित्य समानता त्या ठिकाणी आपण पाहिली होती, आणि ती म्हणजे साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक. पुन्हा आपण या वर्गामध्ये ही नित्य समानता सिद्ध करणार आहोत. त्यानंतर विशिष्ट मापाच्या कोणांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण त्या ठिकाणी टेबलमध्ये किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये पाहिली होती. त्यामुळे या ठिकाणी किमती भरायच्या, साईन 30 म्हणजे 1/2, त्यानंतर कॉस 30 वर्गमुळात 3/2, नंतर टॅन 30 1/वर्गमुळात 3, त्यानंतर साईन 60 वर्गमुळात 3/2, कॉस 45 1/वर्गमुळात 2 आणि टॅन 45 1. तर हे टेबलवरून आपल्याला या ठिकाणी ह्या किमती भरता येतील, म्हणून आपल्याला टेबल तयार करता आला पाहिजे. तर ही 90 वर आधारित असणारी उजळणी इयत्ता 10वीच्या सुरुवातीच्या भागात आपल्याला दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण उरलेली जी 3 गुणोत्तरे आहेत ती 3 गुणोत्तरे अभ्यासणार आहोत, आणि ती 3 गुणोत्तरे आहेत कोसेक, सेक आणि कॉट गुणोत्तरे. तर आपण एक एक गुणोत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण कोसेक गुणोत्तर पाहणार आहोत. कोसेक गुणोत्तर पाहण्याअगोदर आपण या ठिकाणी इयत्ता 90 झालेलं जे साईन गुणोत्तर आहे ते साईन गुणोत्तर आपण या ठिकाणी पाहूया. साईन गुणोत्तर म्हणजे काय? तर कोण थीटा समोरील बाजू चे कर्णाशी असणारं गुणोत्तर त्याला आपण साईन गुणोत्तर म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी कोणाच्या साईन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तरालाच कोसिकंट गुणोत्तर असे म्हणतात. कोणाच्या साईन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तरालाच कोसिकंट गुणोत्तर असे म्हणतात. आणि कोसिकंट ही आपण थोडक्यात कोसेक असे लिहिणार आहोत. म्हणून कोसेक थीटा बरोबर 1/sin थीटा या व्याख्येवरून, कारण साईन गुणोत्तराचं व्यस्त गुणोत्तर म्हणजे 1/sin आणि यालाच आपण कोसेक म्हणणार आहोत. म्हणून कोसेक थीटा बरोबर 1/sin थीटा. आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सी हा लघुकोन थीटा आहे, कोन बी हा काटकोन आहे, आणि थीटाच्या संदर्भात ही बाजू ए बी ही समोरची बाजू आहे, बाजू बी सी लगतची बाजू आहे, आणि बाजू ए सी कर्ण आहे. म्हणून या ठिकाणी साईन गुणोत्तर जे आहे आकृतीवरून काय होईल, समोरची बाजू ए बी भागिले कर्ण ए सी, ए बी छेद ए सी. ही किंमत जी आहे साईन थीटाची किंमत ए बी छेद ए सी ही वरील समीकरणात टाकूया. कोसेक थीटा बरोबर 1/sin थीटा, याच्यामध्ये किंमत टाकली तर 1/ab/ac आणि 1/ab/ac म्हणजेच ac/ab होईल, आणि ac म्हणजे काय आहे तर तो कर्ण आहे, आणि ab म्हणजे काय आहे तर तो समोरची बाजू आहे. म्हणून कर्ण भागिले समोरची बाजू, म्हणून कोसेक थीटा बरोबर कर्ण भागिले सम्मुख बाजू. आणि हे या ठिकाणी आपल्याला कोसेक गुणोत्तराचं सूत्र मिळालं. आणि म्हणून कर्णाचे कोन थीटा समोरील बाजूशी असणारे गुणोत्तर यालाच कोसेक किंवा कोसिकंट गुणोत्तर असे म्हणतात, किंवा साईन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तरालाच कोसिकंट गुणोत्तर म्हणतात. तर हे झालं कोसेक गुणोत्तर. आता आपण पुढचं जे चौथं गुणोत्तर आहे ते म्हणजे सिकंट गुणोत्तर, सिकंट रेशो, सिकंट गुणोत्तर. सिकंट गुणोत्तर पाहण्याआधी मी तुम्हाला या ठिकाणी कॉस गुणोत्तराची व्याख्या त्याची आठवण करून देतो. तर कोण थीटा लगतच्या बाजूचे कर्णाशी असणारं जे गुणोत्तर आहे त्याला आपण कॉस गुणोत्तर म्हटलेलं आहे, आणि त्या कॉस गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तरालाच सिकंट गुणोत्तर असे
आणि ते आपण थोडक्यात सेक असे लिहिणार आहोत. म्हणजे सिकंट ऐवजी ए एन टी या ठिकाणी ए एन टीचा लोप होईल आणि फक्त एस ई सी म्हणजे सेक असे लिहिणार आहोत. म्हणून सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा व्याख्येनुसार, या वरच्या व्याख्येनुसार कॉस गुणोत्तराची व्यस्त गुणोत्तर म्हणजे एक छेद कॉस आणि त्यालाच सेक असं म्हटलेलं आहे. म्हणून सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा. आकृतीवरून या ठिकाणी कॉस गुणोत्तर म्हणजे काय, तर कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू आहे बी सी भागिले कर्ण ए सी, म्हणून बी सी भागिले ए सी. ही कॉस थिटाची किंमत याच्यामध्ये टाकणार आहोत वरच्या समीकरणामध्ये. आणि म्हणून सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत टाकली तर एक छेद बी सी छेद ए सी आणि एक छेद बी सी छेद ए सी म्हणजेच हे होईल ए सी छेद बी सी. परंतु ए सी काय कर्ण, बी सी काय लगतची बाजू आहे. म्हणून किंवा म्हणजेच सेक थिटा बरोबर कर्ण भागिले लगतची बाजू. म्हणजेच या ठिकाणी सेक गुणोत्तराची नवीन व्याख्या आपल्याला करता येईल की कर्णाचे लगतच्या बाजूशी असणारे गुणोत्तर म्हणजेच सेक गुणोत्तर होय, किंवा कॉस गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तरालाच या ठिकाणी सेक गुणोत्तर असे म्हणतात. कारण या ठिकाणी सेक गुणोत्तर हे कॉस गुणोत्तराचे व्यस्त गुणोत्तर आहे. त्यानंतर सहावं जे काही गुणोत्तर आहे ते म्हणजे कॉट गुणोत्तर किंवा कोटँजंट गुणोत्तर. तर कॉट गुणोत्तर पाहण्या अगोदर टँजंट गुणोत्तराची आठवण आपल्याला करून देतोय. टँजंट गुणोत्तर म्हणजे काय, तर समोरच्या बाजूचे कोण थिटा लगतच्या सॉरी कोण थिटाच्या संदर्भात समोरच्या बाजूचे लगतच्या बाजूशी असणारं गुणोत्तर म्हणजेच टँजंट गुणोत्तर होय. आणि या टँजंट गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला पा टॅन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोटँजंट गुणोत्तर म्हणतात. आणि ते आपण शॉर्टमध्ये थोडक्यात कॉट असे लिहिणार आहोत. ए एन जी ई एन टी याचा लोप होईल आणि फक्त कॉट एवढंच शिल्लक राहील. आपण कोटँजंट गुणोत्तराला कॉट गुणोत्तर असे म्हणतात किंवा असं आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि म्हणून व्याख्येनुसार कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा. आकृतीवरून या ठिकाणी टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे ए बी छेद बी सी. ए बी छेद बी सी ही किंमत जर आपण या ठिकाणी या समीकरणात टाकली वरच्या नित्य समानतेत टाकली तर कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा. म्हणून एक छेद ए बी छेद बी सी, एक छेद ए बी छेद बी सी म्हणजे बी सी छेद ए बी. पण बी सी काय आहे, तर बी सी आहे लगतची बाजू आणि ए बी काय आहे, ती आहे समोरची बाजू. म्हणजेच कॉट थिटा आपल्याला असं लिहिता येईल लगतची बाजू भागिले समोरली बाजू. म्हणून कॉट गुणोत्तराची आपल्याला नव्याने व्याख्या करता येईल की लगतच्या बाजूचे समोरच्या बाजूशी असणारे गुणोत्तर म्हणजे कॉट गुणोत्तर होय, किंवा वरच्या व्याख्येप्रमाणे टॅन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कॉट गुणोत्तर म्हणतात. तर अशा रीतीने या ठिकाणी ही उरलेली तीन गुणोत्तरे आणि ती म्हणजे कोसेक सेक आणि कॉट गुणोत्तरे आपण या ठिकाणी पाहिली. म्हणजेच साईन कॉस आणि टॅन गुणोत्तरांची जी व्यस्त गुणोत्तरे आहेत ती व्यस्त गुणोत्तरे या ठिकाणी आपण पाहिली. म्हणजे ही तीन गुणोत्तरे आणि यांची व्यस्त गुणोत्तरे ती तीन गुणोत्तरे अशी सहा त्रिकोणमितीय गुणोत्तरे या ठिकाणी आहेत. आता साईन कॉस आणि टॅन गुणोत्तरातील संबंध या ठिकाणी आपण पाहूया की जो आपला पूर्वी झालेला आहे. पुन्हा आपण या ठिकाणी टॅनचं जे व्यस्त गुणोत्तर आहे त्याच्यात जाणार आहोत. या ठिकाणी ही त्रिकोण ए बी सी काटकोन त्रिकोणी आहे, कोण बी काटकोन आहे, थिटा लघु कोण आहे, समोरची बाजू ए बी आहे, लगतची बाजू बी सी आहे,
एसिया कर्ण आहे. आपणास माहित आहे टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा. आणि आत्ताच आपण टॅन गुणोत्तराचं व्यस्त गुणोत्तर कॉट गुणोत्तर पाहिलं. कॉट थिटा बरोबर एच टॅन थिटा, कारण कॉट गुणोत्तराची ही व्याख्या आहे. म्हणून टॅन थिटाची ही किंमत टाकली आपण साईन भागिले कॉस, तर कॉट थिटा बरोबर एच छेद साईन थिटा भागिले कॉस थिटा, म्हणजेच हे आपलं असेल इथे कॉस थिटा भागिले साईन थिटा. आणि म्हणून या ठिकाणी नव्याने व्याख्या कॉट गुणोत्तरासाठी मिळाली, कॉट थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा. आणि पहिली आपण इयत्ता नवीमध्ये पाहिली होती टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा, आणि आज आपण कॉस थिटा बरोबर कॉस थिटा भागिले साईन थिटा अशी ही नित्य समानता पाहिली. ही नित्य समानता आपण पूर्वी पाहिली होती. तर या ठिकाणी त्रिकोणमितीय गुणोत्तरातील जो परस्पर संबंध आहे तो व्याख्येनुसार या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहूया एकत्रितपणे. कोसेक गुणोत्तर आपण पाहिलो, साईन गुणोत्तराचे व्यस्त गुणोत्तर जे आहे त्यालाच आपण कोसेक गुणोत्तर म्हटले. म्हणजे एक छेद साईन म्हणजेच कोसेक. हा साईन जर आपण या ठिकाणी उजव्या बाजूने घेतला तर तो कोसेकला गुणिले होईल. म्हणून साईन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर एक, तर ही एक नित्य समानता आपल्याला मिळेल. तसंच सेक गुणोत्तर आत्ताच आपण व्याख्या पाहिली की कॉस गुणोत्तराचे व्यस्त गुणोत्तर त्याला आपण या ठिकाणी सेक गुणोत्तर म्हटलेले. मग कॉस गुणोत्तराचे व्यस्त गुणोत्तर म्हणजे एक छेद कॉस. हा कॉस जो आहे तो भागिले आहे इकडे गुणिले होईल. म्हणून कॉस गुणिले सेक म्हणजे कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर एक, ही एक नित्य समानता या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण आत्ताच या ठिकाणी कोटँजंट गुणोत्तराची व्याख्या पाहिली किंवा कॉट गुणोत्तर म्हणजे काय पाहिलं की टॅन गुणोत्तराचे जे व्यस्त गुणोत्तर आहे त्याला आपण कॉट गुणोत्तर म्हटले. म्हणजेच एच छेद टॅन हे टॅन गुणोत्तराचं व्यस्त गुणोत्तर आहे. टॅन हा भागिले आहे इकडे जर घेतला आपण गुणिले होईल म्हणजे टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर एक. आणि आता नवीमध्ये आपण इथं टॅन थिटा गुणिले इथं टॅन नव्वद वजा थिटा पाहिला होता. टॅन नव्वद वजा थिटा आणि कॉट थिटा एकच आहे, त्याच्या किमती सारख्याच आहेत. म्हणून टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर एक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावरील उदाहरणे पाहताना, नित्य समानतेवरील उदाहरणे पाहताना या नित्य समानतेचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. म्हणून या आपण तीन जोड्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली जोडी आहे साईन आणि कोसेक, ही एकमेकाची व्यस्त गुणोत्तरे आहेत, त्यांचा गुणाकार एक येतो. दुसरी जोडी आहे कॉस आणि सेक, ही व्यस्त गुणोत्तराची जोडी आहे, यांचाही गुणाकार एक येतो. आणि तिसरी जोडी आहे टॅन आणि कॉट, ही व्यस्त गुणोत्तराची जोडी आहे, यांचाही गुणाकार एक येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 0° 30° 45° 60° आणि 90° मापाच्या कोणांची त्रिकोणमितीय गुणोत्तरांची तीन गुणोत्तरासाठी सारणी आपण पाहिली होती. आता आपण पूर्ण सहा गुणोत्तरासाठी ही सारणी या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या तीन ओळी आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या की साईनची जी ओळ आहे 0 1/2 1/2 √2 √3/2 आणि 1, ही या ज्या किमती आहेत या ठिकाणी वाढत जातात. 0 0 1/2 1/2 1/2 √2 √3/2 आणि त्याच्याही पेक्षा मोठा 1. म्हणजे साईनची जी किंमत आहे ती 0 पासून 1 पर्यंत या ठिकाणी वाढत जाते. आणि ही लाईन जर आपल्या लक्षात आहे तर कॉसची लाईन जी आहे ती उलट क्रमाने आहे. हा 1 या ठिकाणी येतो, हा √3/2 नंबरला येतो, हा 1/√2 त्याच्याच 3 नंबरला येतो, हा 1/2 नंबरला येतो, सर्वात शेवटून 2 नंबरला येतो, आणि 0 जो आहे तो सुरुवातीचा आहे तो शेवटी येतो. अशा प्रकारे ही जी लाईन आहे कॉसची लाईन ती साईनच्या लाईनच्या उलट क्रमाने आहे. त्यानंतर टॅन कसा येतो ते आपण पाहिलं की साईन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. म्हणून 0/1 0, 1/2 √3/2 तो येतो 1/√3, 1/√2 / 1/√2 ही किंमत येते 1, √3/2 / 1/2 ही किंमत येते √3, आणि 1/0 ठरवता येत नाही, सांगता येत नाही, कारण 0 ने आपण या ठिकाणी भाग
लागत नाही. त्यानंतर आता आपण आत्ता इयत्ता 10वीच्या वर्गात पाहिलेलं जे काही नवीन गुणोत्तर आहे, कोसेक कोसेक गुणोत्तर म्हणजे काय पाहिलं की साईन गुणोत्तराचं जे व्यस्त गुणोत्तर आहे त्यालाच कोसेक गुणोत्तर म्हणतात. मग शून्याचं व्यस्त ठरवता येत नाही, कारण शून्य म्हणजे शून्याचे रियल, त्याचा व्यस्त घेतला तर 1/0 शून्याने भागता येत नाही म्हणून ठरवता येत नाही. त्यानंतर या ठिकाणी 1/2चा व्यस्त 2/1 म्हणजेच 2. त्यानंतर 1/2चा व्यस्त वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2चा व्यस्त 2/3 आणि 1चा व्यस्त 1च. आणि म्हणून या ठिकाणी ही कोसेकची लाईन येते, लक्षात घ्या. त्यानंतर सेकची जी लाईन आहे, सेक कशाचा व्यस्त आहे, कॉसचा व्यस्त आहे. आपण व्याख्या पाहिली, कॉस गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तरालाच सेक गुणोत्तर म्हणतात. मग कॉसची जी लाईन आहे याला या ठिकाणी अंशाचा छेद छेदाचा अंश केला, जे व्यस्त गुणोत्तर घेतली तर आपल्याला सेक गुणोत्तर मिळेल. मग 1चा व्यस्त 1च, वर्गमुळात 3/2चा व्यस्त 2/3, 1/2चा व्यस्त वर्गमुळात 2, 1/2चा व्यस्त 2/1 म्हणजे 2 आणि 0चा व्यस्त ठरवता येत नाही. त्यानंतर कॉट गुणोत्तर आपण पाहिलं तर टॅन गुणोत्तराचं जे व्यस्त गुणोत्तर आहे त्यालाच आपण कॉट गुणोत्तर म्हटलेलं आहे. टॅन 0/0 आहे, त्याचा व्यस्त ठरवता येत नाही. त्यानंतर 1/3चा व्यस्त वर्गमुळात 3/1 म्हणजे वर्गमुळात 3, 1चा व्यस्त 1च, वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3/1 त्याचा व्यस्त 1/3 आणि ठरवता येत नाही याचा व्यस्त या ठिकाणी 0. अशा रीतीने या ठिकाणी विशिष्ट मापाच्या कोणांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे ह्या किमती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवता आल्या पाहिजे, कारण काही उदाहरणे सोडवताना आपल्याला या किमतींची या ठिकाणी गरज आहे आणि भविष्य काळात देखील 11वी 12वीला त्रिकोणमितीचा भरपूर अभ्यास आहे, त्रिकोणमितीचा भरपूर उपयोग आहे. म्हणून या किमती आणि त्रिकोणमितीची नित्य समानता आपल्याला लक्षात ठेवणं क्रमवारीत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण ज्या पाहिलेल्या त्रिकोणमिती नित्य समानता आहेत त्याची या ठिकाणी ओळख करून घेऊ. टॅन थिटा म्हणजे साईन थिटा भागिले कॉस थिटा आपण पाहिलं. त्यानंतर कॉट थिटा बरोबर कॉस थिटा भागिले साईन थिटा आपण पाहिलं. कॉस थिटा बरोबर साईन नव्वद वजा थिटा. त्यानंतर साईन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा आणि टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1 किंवा टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. त्यानंतर आणखी काही नित्य समानता आपण पाहिल्यात, त्या मगाशी आपण पाहिलेल्या या ठिकाणी ह्या व्यस्त गुणोत्तराच्या जोड्या आहेत. अशा रीतीने या ठिकाणी आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे जी आहेत ती त्रिकोणमितीय गुणोत्तरे या ठिकाणी पाहिली. 9वीमध्ये 3 गुणोत्तरे पाहिली, इयत्ता आणि 10वीमध्ये आपण या ठिकाणी 3 गुणोत्तरे पाहिली, अशी एकूण 6 गुणोत्तरे आणि त्यावर आधारित असणाऱ्या नित्य समानता या ठिकाणी पाहिल्या. आणखी काही नित्य समानता आपण या ठिकाणी या वर्गामध्ये शिकणार आहोत त्या आपण पुढील तासाला पाहूया. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ जर आपण असा आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.